नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल दराज इन्फोटेकवर स्वागत आहे. सगळ्यात आधी त्या सर्व पालकांचं अभिनंदन ज्यांच्या पाल्याचा नंबर RTE प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सिलेक्ट झालाय. तर मित्रांनो, तुम्ही खूप त्रास सहन केला, असू द्या, काही हरकत नाही. बट हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येत आहेत कि सर व्हॉट नेक्स्ट. सो वी स्टार्ट टू द नेक्स्ट स्टेप, दॅट इज व्हॉट हेअर. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करायचंय, ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशनच्या वेळेचं युजर आयडी आणि लॉग इन आहे, पासवर्ड, हे एंटर करून तुम्ही इथनं अलॉटमेंट लेटर, ते जे कन्फर्म लेटर आहे ते तुम्ही इथनं प्रिंट करायचंय. ते प्रिंट केल्यानंतर आता त्या लेटरचं करायचं काय, व्हॉट नेक्स्ट. तर ज्या लोकांचा ऍडमिशन हे कॅटेगरी थ्रू झालंय, फॉर एक्झाम्पल SC असेल, ST असेल, OBC, VJNT, NTD, व्हॉट एव्हर इट मे बी, ओके, त्या लोकांनी त्यांच्या जवळच्या पंचायत समिती मीन्स BO ऑफिसला जाऊन ज्या लोकांचं कास्ट सर्टिफिकेट थ्रू झालंय त्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज नाहीये. त्या लोकांनी फक्त कास्ट सर्टिफिकेट, बाळाचा जन्माचा दाखला मीन्स बर्थ सर्टिफिकेट ऑफ युअर चाइल्ड and the allotment letter which is given by the RTE, हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय. देन रेस्ट ऑफ द पीपल, ज्या लोकांचं कॅटेगरी थ्रू नाहीये, ओपन मधून आहे, त्या लोकांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, जे की आपण रजिस्ट्रेशनच्या आधीच काढलंय, ते इन्कम सर्टिफिकेट प्लस बाळाचं बर्थ सर्टिफिकेट आणि तुमचं इथनं अलॉटमेंट लेटर, हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या BDO ऑफिसला जायचंय मीन्स पंचायत समितीला जायचंय. तिथं गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल. देन नेक्स्ट, व्हॉट अबाउट द वेटिंग स्टुडंट. मग आता ही जी वेटिंग यादी लागली आहे, आता त्यांनी सुदैवाने ह्यावेळेस काय केलं, 100% लॉटरी लावली आहे, बरोबर. मग आता हे जे लॉटरी मध्ये सिलेक्ट झालेले लोक आहेत, ह्या लोकांच्या व्यतिरिक्त जे वेटिंग मध्ये आहेत, ह्या वेटिंग वाल्यांचा नंबर कधी लागू शकतो, ह्या वेटिंग वाल्यांचा नंबर कधी लागणार, जे लोक सिलेक्ट झाले बट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर ते फेल झाले तर त्यांचा फॉर्म तिथनं बाद होईल. आणि त्यांचा फॉर्म जर तिथनं बाद झाला तर डेफिनेटली वेटिंग वाल्याचा नंबर वर येऊन जाईल ऑटोमॅटिकली, ओके. सो डोंट वरी अँड डोंट गेट हरी. फर्स्ट ऑफ ऑल रिलॅक्स व्हायचंय आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला दिलेल्या तारखेत, मीन्स तुमच्या त्या लॉग इन मध्येच तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या तारखेला जायचंय आणि कुठे जायचंय, त्याचा ऍड्रेस पण तिथे असणार आहे. सो मी जे सांगितलंय हे तर तुम्ही व्यवस्थित ऐकाच, बट चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन साठी बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून जे नवनवीन अपडेट्स येत राहतील ते मी तुम्हाला वेळोवेळी देईल. ज्या लोकांचं अजून लॉग इन झालं नाहीये मीन्स ड्यू टू द साईड कोलॅप्स, जर त्यांचं लॉग इन राहिलं असेल किंवा लॉग इन होत नसेल तर रिलॅक्स राहा, काही हरकत नाही. मेसेज आला काय नाही आला काय काही फरक पडत नाही. तुम्हाला डायरेक्टली इथं जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सरळ सरळ तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते मिळून जाईल, व्हॉट एव्हर जे काय असेल ते, तुमचं सिलेक्शन झालं असेल किंवा नसेल. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये देणारच आहे, तिथे तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटला लॉग इन करा. ड्यू टू द रश खूप जास्त लोक ह्याला ऍट द सेम टाइम ऍक्सेस करतायत, त्यामुळं ही वेबसाईट थोडी स्लो झाली आहे. आज दुपारून व्यवस्थित काम होईल, जास्त घाई करू नका आणि चिंता करू नका. ज्या लोकांचा नंबर लागलाय त्यांचा परत एकदा अभिनंदन. इट डझंट मीन ज्यांचा लागला नाहीये ते त्यांचा अभिनंदन नाही, ते प्रयत्न करू शकता नेक्स्ट इयर साठी. देन सेकंड, जे वेटिंग वाले आहे, वेटिंग वाल्या लोकांनी मात्र खूप अलर्ट राहायचंय. का? कारण की सिलेक्टेड लोकांचं जर व्हेरिफिकेशन फेल झालं तर तिथे त्या जागेवर तुम्हाला चान्स मिळणार आहे. सो वेटिंग वाल्यांनी खूप अलर्ट राहायचं. मी परत सांगतोय, डॉक्युमेंट रेडी ठेवायचे वेटिंग वाल्यांनी आणि वेळेच्या आत व्हेरिफिकेशन साठी जायचंय. लॉग इन मध्ये तुम्हाला डिटेल्स कळत राहतील वेळोवेळी. इथे बघा स्क्रोल होत आहे, मुंबईचं मात्र अजून एकही ऍप्लिकेशन सिलेक्ट झालं नाहीये. रेस्ट ऑफ दी ऑल महाराष्ट्र, मुंबई फक्त बाकी आहे, बाकी प्रत्येक जिल्ह्याचं इथं बघा तुम्ही स्क्रोल होतंय. नांदेडमध्ये त्यानंतर नंदुरबार सिलेक्शन झालेलं आहे 290 च, ऍप्लिकेशन 788 आले होते.
नाशिक मध्ये 4513 लोकांचं सिलेक्शन झालंय, उस्मानाबाद मध्ये 838 लोकांचं सिलेक्शन झालंय, आरटीच्या स्कूल 12 आहेत, पालघर हिते शो बटनावर जर क्लिक केलं तुम्ही, शो ऑल बटनावर क्लिक केलं की सगळी डिटेल तुमच्या समोर येईल. ही साईड स्लो असल्यामुळे हे व्यवस्थित दाखवत नाहीये, बट आफ्टर सम टाइम मी थोड्या वेळानंतर हे व्यवस्थित होईल, सुरळीत पार पडेल आणि व्यवस्थित तुम्हाला प्रोग्रेस दिसेल. सो चिंता करायची नाहीये. परत एकदा तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी, जर तुम्ही नवीनच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.